बातमी आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं भिडे पुलावरील वाहतूक थांबवली आहे. नदी पात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. वाहतूक इतर ठिकाणी वळवल्यानं शहरात वाहतूक कोंडी झाली आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या परिसरात संततधार सुरूच आहे. त्यामुळे रविवार पासूनच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणी साठा हा 71% पोहोचलाय. टेमघर धरणामध्ये 58%, वरसगाव मध्ये 65%, पांचवत मध्ये 79%, तर खडकवासला हे 100% भरलं आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस चालू आहे. खडकवासला धरणातून 5136 क्युसेक ने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणाच्या क्षेत्रामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार ही 3-4 दिवस झालं वारंवार पाऊस पडतोय. ज्या ठिकाणी 4 दिवस झालं कंटिन्यू पाऊस पडतोय आणि आज पुण्यामध्ये जो वाहतुकीसाठी महत्त्वाचा जो मानला जातो भिडे पूल हा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे. मी गौरव भोसले आमचे कॅमेरामन आहेत त्यांना मी सांगेन की प्रेक्षकांना आपण दाखवू की नदीपात्रामध्ये प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे आणि ह्या पाण्याचा विसर्ग सुरुवात झालेली असून पाण्या नदीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाण्याची वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे नदीपात्रातले जे महत्त्वपूर्ण रस्ते आहेत रहदारी दुचाकीसाठी रहदारीसाठी जे रस्ते उघडले गेले बंद केलेले आहेत जे रस्ते उघडले होते ते आत्ता बंद सध्या केलेले आहेत. पोलीस यंत्रणा व पोलीस प्रशासन या सगळ्या गोष्टींकडे वारंवार आणि वेळोवेळी लक्ष ठेवून आहे की पाण्याचा विसर्ग किती सुरू आहे, पाणी कुठल्या प्रमाणामध्ये वाढतं आहे, कुठल्या प्रमाणामध्ये कमी होतं आहे, ह्या सगळ्याकडे प्रशासनाचं लक्ष आहे. पुणेकर नागरिकांना भिडे पूल हा वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा मानला जाणारा पूल आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव भोसले सर आशिष तिवारी MK News.